अनेक आमचे सरकारी कोण 70 कोण 75 कोण 80 कोण 80 आम्हाला असं वाटतं, माझ्या सरकारला असं वाटतं की दर 5 वर्षातून दर 3 वर्षातून एक 3-4 लोक तरी आम्ही 40-45-50 आपले घेतले पाहिजे की जे पुढच्या 10 वर्ष संस्थेचं कामकाज चालू शकतील. आम्ही काही चांगलंपट घेऊन आलेलो नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या साक्षीनं आमच्या उपस्थितीमध्ये नवीन आपले संस्थेचं कामकाज करणारे कार्यकर्ते हे तयार झाले पाहिजे आणि त्या प्रकारच्या दृष्टिकोनाची गरज आहे. मला विश्वास आहे की आमचे सगळे सहकारी या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेतील आणि सोडून नव्या लोकांना कुठ ना कुठची संधी ही देण्याच्या समजीचा प्रयत्न करतील. आम्ही देशामध्ये पार्लमेंटमध्ये 50% भगिनींना जागा देण्याच्यासाठी यशस्वी झालो पण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये काही मला यश मिळत नाही. त्याचा विचार आमच्या सगळ्या सरकारी मित्रांनी केला पाहिजे. म्हणजे कर्तृत्वाचा मागचा आमच्या सदस्यांच्याकडे मी मान्य करतो पण बाकीच्यांच्याकडे सुद्धा कर्तृत्व नाही असं समजून घेण्याचं काही कारण नाही. आताच्या गुणवत्ते यादीमध्ये आपण मुलं मुली पाहिजे, त्याच्यामध्ये अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुलींची संख्या ही लक्षणीय होती याची नोंद सुद्धा आम्ही लोकांनी घेतली पाहिजे. आणि आमचं विभागीय काम असेल, आमचं संस्थेचं हेडक्वार्टरचं काम असेल, या सगळ्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी आम्ही समन्वय साधतोय आणि सगळ्या वर्गाची जपणूक करतोय, त्यांना संधी देतोय. ही स्थिती आजच्या आज एकदम होईल मी असं म्हणत नाही पण त्या रस्त्याने प्रवास करण्याची तयारी ही आपण ठेवली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे आणि संस्थेचा कारभार अधिक व्यापक चालेल याची खबरदारी घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो.